श्रावण में सभी त्योहार नागपंचमी से शुरू होते हैं। सांगली महाराष्ट्र में शिराला गांव में हमेशा जीवित सांपों की पूजा के लिए जाना जाता है। अदालत के प्रतिबंध के बाद स्थान पर जीवित सांपों के बजाय प्रतीकात्मक सांपों की पूजा की जाती है। हालांकि अगर गांव में सांप दिखाई दे तो उसे बिना मारे ही हाथ जोड़कर जाने दिया जाता है। इस गांव में सैकड़ों साल पहले जीवित सांपों की पूजा शुरू हुई थी। इस बारे में एक किंवदंती भी है, लेकिन जैसा कि अदालत के फैसले के अनुसार आज नागपंचमी मनाई जानी है, हर शिरालकर पारंपरिक तरीके से नागपंचमी मनाने की अनुमति मांगता है। महाराष्ट्र में नहीं बल्कि देश में सांगली के शिराला की एक अलग पहचान है। शिराला दुनिया भर में सांपों के गांव के रूप में मशहूर है। शिराला गांव में हमेशा नागों की पूजा की जाती है। नागपंचमी के दिन गाँव के हर घर में नाग की पूजा की जाती है। अब यह प्रतीकात्मक है। हालांकि इस गांव में जीवित सांपों की पूजा करने की प्रथा थी। नागपंचमी के दिन हर घर में एक जीवित सर्प की पूजा की जाती थी, इसलिए शिराला नगरी में नागपंचमी के दिन हर घर में नागराज निवास करते थे। हर महिला नागराज को अपना भाई मानती है, उनके लिए व्रत रखती है और नाग पूजा के बाद व्रत तोड़ती है। नमस्कार, मी सौ अर्चना बसवेश्वर शेटे, माजी नगराध्यक्ष शिराला नगर पंचायत शिराला। या वर्षी अगदी अतिशय उत्साहाने शिराळ्यामध्ये नागपंचमी साजरी केली जात आहे। नागरिक उत्साहाने या कोरोनाच्या कालावधीनंतर जवळजवळ 2 ते 3 वर्षांनी नागपंचमी साजरी करत आहेत। निर्बंध हटलेले आहेत। कोरोनाच्या निर्बंधांमधून थोडीशी उसंत मिळून ही नागपंचमी साजरी केली जात आहे। या महालक्ष्मीच्या पावन भूमीमध्ये गुरु गोरक्षनाथांनी आशीर्वाद दिल्याप्रमाणे सर्व शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करण्याचा एक आशीर्वाद मिळालेला होता आणि त्याप्रमाणे 1200 वर्षांपासून शिराळ्यामध्ये जिवंत नागांची पूजा केली जात होती। परंतु कुठेतरी त्याला एक दृष्ट लागली म्हणा आणि जिवंत नागाची पूजा करण्यामध्ये थोडंसं आम्हाला न्यायालयाचा मान सन्मान राखून पूजा करणं थांबवावं लागलं। पण ही परंपरा म्हणजे कुठेतरी शिराळकरांचं अस्तित्व आहे, शिराळकरांचा अभिमान आहे। जरी परंपराच नसेल तर शिराळ नगरीचं देशामध्ये अस्तित्वच राहत नाही। माझी न्यायालयाला खरोखर विनंती राहील की ही जी आमची परंपरा आहे त्याचा आदराने विचार करून पुन्हा शिराळ नगरीला जिवंत नागाची पूजा करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे। आणि हा अधिकार आणि हा सन्मान शिराळ नगरीला मिळाला तर शिराळ नगरीचं अस्तित्व हे पूर्वीप्रमाणे जगाच्या नकाशामध्ये उठून दिसणार आहे। कोरोनाच्या निर्बंधानंतर अतिशय उत्साहाने ही नागपंचमी यावर्षी आम्ही साजरी करत आहोत। सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे, पण याच्याहीपेक्षा आनंद तेव्हा द्विगुणित होईल जेव्हा संपूर्ण शिराळ नगरीमध्ये येणारे पर्यटक असतील किंवा पत्रकार मंडळी असतील किंवा राजकीय मंडळी असतील, या सगळ्यांचे कुठेतरी शुभेच्छा आणि आशीर्वाद शिराळ नगरीला मिळतील आणि पुन्हा जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा आमची चालू होईल। मी इथं सर्व लोकांना धन्यवाद आणि शुभेच्छा देते आणि तुमचा विराम घेते। नमस्कार, माझे नाव अक्काताई रामचंद्र कोतवाल। या शिराळा तालुक्यात श्रावण महिन्यात नागपंचमीचा सण मोठा होत आहे, तरी आम्ही यापूर्वी जिवंत नागाची पूजा करत होतो। न्यायालयाच्या बंदीमुळे आम्ही ती पूजा बंद करून मातीच्या नागाची पूजा करत आहे। त्या पूजेसाठी आमच्या घरी 21 भाजीचा नैवेद्य आम्हाला करावा लागतो। या भाजीमध्ये सगळ्या भाज्या आम्ही गोळा करून दही भात कानवले वडी ही सगळे गोळा करून हे आम्ही नैवेद्य पाटे ते आम्ही नैवेद्य त्या नागाच्या मूर्तीला चिखलाच्या मूर्तीला शो आमचा मान आहे ह्या घराण्याचा कोतवाल घराण्याचा ही आम्ही परंपरा चालवत निघालेलो आहे।